आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। जावे बापू, या या या, एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती। बोला ना। मध्यंतरी सुंदरी मॅमचा जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्यांनी ही पोस्ट नाकारली होती। काय झालं होतं, ऍक्च्युली त्यांच्या घरच्यांची जरा निगेटिव्ह मत होती, पण मी स्वतः भेटून आले त्यांना, सो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। सो तुम्हाला चालेल ना? ओके, मग सुंदरीच्या नवऱ्याला मान्य आहे, तुमची काही हरकत नाही आहे, मग घोडं कुठे अडलंय? लेट मूव ऑन। हॅलो, अरे आदित्यराव, मी आलो, तुम्ही निघालात, या कुठे चाललाय? नाही, या या या। अरे आपल्या नवीन सीईओ मॅडमच अभिनंदन तरी करूया, या। तुमचंही अभिनंदन बरं का? माझं माझं कशाबद्दल अभिनंदन करताय? अरे तुमच्या मित्राची बायको सीईओ झाली आहे। माझ्या मित्राची बायको म्हणजे काल नाही मला, म्हणजे सुंदरीचा नवरा तुझा मित्र आहे ना, आणि तिला सीईओ चा चार्जही तुझा मित्रच देणार आहे। नाही म्हणजे मला माझं जरा कन्फ्युजन होतं, मला कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते। हो मी सरळ बोलते, त्यात कन्फ्युज होण्यासारखं काय आहे? तरी पण एकदा प्लीज माझ्यासाठी रिपीट कराल का प्लीज? कसं आहे, सुंदरीचा नवरा तुझा मित्र, ही सीईओ झाली, म्हणजे तुझ्या मित्राची बायको झाली ना सीईओ, शिवाय तिला सीईओचा चार्ज तुझा मित्रच देणार आहे। आदित्य रे, म्हणजे तुझे दोन मित्र आहेत वेगळे वेगळे। हाय, मी पण वेडपटच आहे। अच्छा असं म्हणायचं होतं तुम्हाला, सॉरी माझं जरा कन्फ्युजन झालं, सॉरी। ओ एक स्वाभाविक आहे कन्फ्युजन होणं, हळूहळू होईल ते दूर। बरोबर आहे, चला सुंदरी या तुम्ही इकडे। काय मागे मी तुला या खुर्चीवर बसवलं होतं, तू ती खुर्ची सोडली होतीस, राईट? आता जर खुर्ची सोडायचा विचार केलास तर बांधून घालीन खुर्चीला, कळलं? बैस। सुंदरी मॅडम, लय म्हणजे लय म्हणजे लय कॉंग्रॅच्युलेशन बघा। वय लय 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 थँक्यू बघा। चल मी निघते आता, अनु घरामध्ये एकटी असेल बर का? मला माहितीये तू ही खुर्ची डिझर्व करतेस, मनापासून आणि तेवढ्या जबाबदारीने तू हे सगळं सांभाळशील। All the best. Thank you. सुंदरी मॅडम कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक यू। चला आता ए थांब,
काय झालं? ए थांब म्हणलं ना, तुम्हाला म्हणत मला म्हणालीस मग कुणाला? भाऊजीला तर आवाजाव करते ना मी. म्हणजे आता तू अरे तुरे करणार आहे मला? ऑफकोर्स, तू बॉस नाहीस, आता बॉस आहे ना मी तुझी. आणि तू आता साधा एम्प्लॉई आहेस कंपनीचा, त्यामुळे आजपासून मी तुला अरे तुरेच करणार. ठीक आहे. कुठं निघालात? थांबायला सांगितलं ना मी. भाऊजी एक काम करा, तुम्ही जाऊन गाडी काढा, त्यावर मी आला घेऊन. एक काम करूया, आपण तिघच निघूयात. यस मॅडम. नाही मला मला नाही यायचंय कुठे. अरे कुठे जायचंय तुला? सीईओ मॅडमची ऑर्डर आहे, त्यांच्या ऑर्डर समोर तुझं कुठलंही काम महत्वाचं नाही. असं काय करतोस? त्यांना वाईट वाटेल. अरे काय नाही, चल चल आमच्यावर चल. नाही चल रे. अरे चल रे. अरे चल मस्त फिरून ये. नाही मी सिरियसली सांगतो, मला काम आहेत. मी नाही कुठे. चल रे. सकाळी देवासमोर बसले होते, त्याला म्हंटल सुंदरीला बळ दे, शक्ती दे, आणि मग ऑफिसला गेले. तर ऑफिसमध्ये देवानी मलाच शक्ती दिली आणि मग मी एक चमत्कार केला. चमत्कार म्हणजे कसला चमत्कार? म्हणजे मी सुंदरीला सीईओ होण्यासाठी कन्व्हिन्स केलं, तिला त्या खुर्चीवर बसवलं आणि ती तयार झाली. मम्मा अगं काय सांगतेस, केवढी आनंदाची बातमी आहे ही. म्हणजे ती आज ऑफिसमध्ये आली होती? म्हणजे काय, तिने चार्ज घेतला सुद्धा.